नमस्कार, मी केतकी जोशी. टॉक टाईममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे अतिसक्रिय मूत्राशय, अर्थातच ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर. आणि याबद्दलच मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सिनियर कन्सल्टंट युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि रोबोटिक सर्जन डॉक्टर सदाशिव भोले. ग्रँड मेडिकल कॉलेज आणि जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधून सुपर स्पेशलायझेशन केल्यानंतर डॉक्टर भोले नागपूरला परतले आणि ते गेली 20 वर्ष तिथे युरोलॉजीची प्रॅक्टिस करतायत. सध्या ते धंतोलीच्या केतकी नर्सिंग होम अँड युरोलॉजी हॉस्पिटलचे तसंच 7-स्टार हॉस्पिटलचे संचालक आहेत. डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. नमस्कार, मी डॉक्टर सदाशिव भोळे. मी नागपूर इथे कन्सल्टंट युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि रोबोटिक सर्जन आहे. मला मागच्या 20 वर्षापासून कालावधी आहे ज्याच्यात मी प्रॅक्टिस करतोय नागपूरमध्ये. मी माझं जनरल सर्जरीचं ट्रेनिंग नागपूरला घेतलं, त्याच्यानंतर MCH आणि DNB युरोलॉजी जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल आणि ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईतून पूर्ण केलं. मी प्रोस्टेट, नंतर ब्लॅडर, युरेटर याचे स्पेशलाइज्ड ऑपरेशन करतो, दुर्बिणीने ऑपरेशन करतो, लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन करतो, इनकॉन्टिनन्स ऑफ युरिन ज्याच्यात युरिनमध्ये कंट्रोल डिफिकल्टी जी असते पेशंट्सला त्याचे मी ऑपरेशन करतो. काही काही जे पेशंट्स असतात ज्यांना मूत्रमार्गाचे कॅन्सर असतात त्यांची ट्रीटमेंटचं स्पेशलायझेशन मी केलेलं आहे. लहान मुलांमध्ये जे मूत्रमार्गाचे विकार असतात किंवा जे बिमारी असतात, जे डिसीज असतात, त्याची ट्रीटमेंटचा स्पेशलिस्ट आहे. तर मी नागपूरमध्ये 2 ठिकाणी कार्यरत आहे. एक मी केतकी नर्सिंग होम आणि युरोलॉजी हॉस्पिटल इथे डायरेक्टर आहे, आणि दुसरं माझं जे हॉस्पिटल आहे ते 150-bedded हॉस्पिटल आहे, 7-स्टार हॉस्पिटल, हे जगनाडे स्क्वेअरमध्ये नंदनवनमध्ये आहे. अगदी पहिला प्रश्न, अतिसक्रिय मूत्राशय अर्थात ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर म्हणजे नेमकं काय? ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर किंवा अतिसक्रिय जे मूत्राशय असते ती एक कंडिशन आहे ज्याच्यात पेशंटला नेहमी नेहमी वॉशरूममध्ये लघवी करायला जावं लागतं, ज्याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणतो, किंवा रात्री झोपेतनं बरेचदा उठावं लागतं बाथरूमकडे जायला. या पेशंट्सला अर्जन्सीसुद्धा असते, म्हणजे जर त्यांना इच्छा झाली लघवी करायची किंवा बाथरूमकडे वॉशरूमकडे जायची तर ते थांबवणं डिफिकल्ट असतं, आणि काही काही केसेसमध्ये ते इतकं वाढतं की कंट्रोल करायच्या आधीच पेशंटचे कपडे ओले होऊ शकतात, तर अर्ज इनकॉन्टिनन्स म्हणतात. डॉक्टर, OAB ची म्हणजे ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडरची मुख्य लक्षणं कोणती आहेत? ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर जे असतं त्याचं मेन लक्षण जे असतं ते असते फ्रिक्वेन्सी, म्हणजे दिवसात 10-15 वेळा जो पेशंट असतो, स्त्री किंवा पुरुष, ज्याला वॉशरूमकडे जायला लागतं युरिन करायला किंवा लघवी करायला. दुसरं जे मेन लक्षण असतं ज्याने खूप पेशंटला त्रास होतो, लॉंग टर्ममध्ये साईड इफेक्ट पण होतो, तो म्हणजे रात्री झोपेतनं उठून आपल्याला वॉशरूमकडे पेशंटला जायला लागतं, तर त्याच्यामुळे झोप पूर्ण होत नाही, डिस्टर्ब जी स्लीप असते ती असते. नॉर्मली आपण असं म्हणतो की चांगल्या हेल्दी माणसाला 7-8 तासाची अनडिस्टर्ब स्लीप हवी, तर याच्यात पेशंटची झोप होत नाही, त्याच्यामुळे बाकी पण स्ट्रेसफुल कंडिशन पेशंटवर येतात. तिसरं लक्षण जे असतं ते असतं अर्जन्सी. सपोज एखादा पेशंट बसलाय आणि त्याला समजा एका मीटिंगमध्ये बसलाय आणि समजा त्याला एक वॉशरूममध्ये जायची एक अर्ज झाली किंवा इच्छा झाली, तर नॉर्मल जो मनुष्य असतो किंवा स्त्री असते ती आरामात 1-1/2 तास आरामात युरिनची जी ही जी डिझायर आहे किंवा ही जे वॉशरूमकडे जायची जी इच्छा आहे ती थांबून ठेवून कम्फर्टेबली बसू शकते. हे लोक कम्फर्टेबली बसू शकत नाही, हे खूप अनकम्फर्टेबल होतात आणि त्यांना अर्जन्सी होती की मला पटकन वॉशरूमकडे जायचं आहे. आणि जेव्हा हे सिम्पटम्स वाढतात तेव्हा काय होतं की बेसिकली पेशंटला युरिन सांभाळून ठेवणं अशक्य होतं. म्हणजे जसं त्यांना जर मनात विचार आला की मला जायचं आहे तर कपडे काढीपर्यंत तिथपर्यंत पोहोचेपर्यंत सडनली युरिन होऊन जाते, लघवी गळते आणि जे कपडे आहेत, ड्रेस आहे तो ओला होतो, अंडरवेअर ओली होते, त्याला अर्ज इनकॉन्टिनन्स म्हणतात. हे सगळे सिम्पटम्स फार प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण काय होतं याच्यामुळे की एक पेशंटचा कॉन्फिडन्स जातो. या लक्षणं दिसून आल्यानंतर नॉर्मली आपण बघितलं आहे की पुरुष किंवा स्त्री नॉर्मली मीटिंगमध्ये जायला घाबरतात, गॅदरिंग्समध्ये जात नाही, कुठे काही लग्न किंवा सोशल फंक्शन असलं तिथे जात नाही, तर ह्या लक्षणांमुळे फार असं क्वालिटी ऑफ लाईफ इश्यू आहे हा. याच्यामुळे खूप त्रास होतो पेशंटला आणि त्यांना पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही लाईफमध्ये खूप त्रास होतो. आणखी एक प्रश्न म्हणजे कोणाला OAB अर्थात ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर होण्याची जास्त शक्यता असते? ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर नॉर्मली युजली जेव्हा वय वाढत जातं तेव्हा त्याचा इन्सिडन्स जे आपल्या पाहण्यात येतं ते वाढत जातं स्त्री आणि पुरुषांमध्ये दोघांमध्ये.
काही काही वेळेस पुरुषांमध्ये बिकॉज ऑफ प्रोस्टेट एनलार्जमेंट, प्रोस्टेटची गाठ ग्रंथी असते जी वयाच्या 85 नंतर वाढणं सुरू होते, त्याच्यामुळे ते होऊ शकते. काही बिमाऱ्या असतात जसं डायबिटीस झालं किंवा न्यूरोलॉजिकल डिसीज आहे, समजा स्पायनल कॉर्डचं काही इंजुरी असली, काही ट्युमर असला किंवा न्यूरोलॉजिकल काही नसांमध्ये प्रॉब्लेम असला तरी ओव्हरॅक्टिव्ह ब्लॅडर होऊ शकतो. स्त्रियांमध्ये ओव्हरॅक्टिव्ह ब्लॅडर जास्त कॉमन आहे आणि नॉर्मली मिनोपॉजनंतर ओव्हरॅक्टिव्ह ब्लॅडर बघण्यात येते, इट्स क्वाईट कॉमन. तसेच लक्षात ठेवण्याची एक गोष्ट एक ही आहे की डायबिटीस जी आहे, शुगरची जी बिमारी आपण म्हणतो, त्याच्यात हा प्रॉब्लेम जास्त इन्सिडन्स याचा जास्त आहे, परसेंटेज ऑफ पेशंट जास्त आहे. कारण शुगर कंट्रोल जर नसलं तर ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडरचे जे लक्षणं आहे ते पण खूप जास्त असतात. युरिनरी प्रॉब्लेम्सचे सगळे जे लक्षणं आहे ते जास्त असतात. एक सगळ्यांना पडणाराच प्रश्न आहे तो म्हणजे OAB म्हणजेच ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर किंवा अतिसक्रिय मूत्राशय, हे नेमकं कशामुळे होतो? जसं आपण आता बोलत होतो की OAB ही एक कंडिशन आहे, ही या ज्या बिमारी मी तुम्हाला सांगितलं जसं डायबिटीस आहे, न्यूरोलॉजिकल डिसीज आहे, याच्यामुळे OAB करू. तर मेन कारण जे आहे ते असं असते की ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडरमध्ये जी रिझर्वर कॅपॅसिटी असते, लघवीची थैली जी आहे, ती देवानी आपल्याला लघवी शांतपणे स्टोअर करून ठेवायला दिलेली आहे. आणि जेव्हा आपल्याला ऑपॉर्च्युनिटी असते, म्हणजे आपण बाथरूममध्ये असतो, आपल्याला प्रायव्हसी असते, जेव्हा आपल्याला लघवी करायची असते तेव्हाच मेंदूतनं सिग्नल ब्लॅडरकडे जातात आणि पेशंट किंवा एक स्त्री किंवा पुरुष लघवी करतो किंवा जसं आपण म्हणतो युरिन करतो. तर या याच्यात काय होतं की थोडी युरिन जमा झाली की एक अर्ज येणं सुरू होते या बिमारीत ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडरमध्ये की बाथरूमकडे जायचं, बाथरूमकडे. त्याच्यामुळे काही काही पेशंट असे आहे की जे लिटरली 10-15 मिनिटात प्रत्येक दिवसात जोपर्यंत ते म्हणजे जागे असतात ते वॉशरूमकडे जात असतात आणि रात्री त्यांना 4-5 वेळ उठायला लागतं. तर हा बेसिक प्रॉब्लेम जो आहे हा या बिमाऱ्यांमुळे उत्पन्न होतो आणि याच्यामुळे ब्लॅडरची जी लघवी साठवून ठेवण्याची जी क्षमता असते ती कमी होते आणि त्याच्यामुळे हे ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर होतो. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की लाईफस्टाईल जी आपली आहे त्याच्यामुळे पण आजकाल खूप फरक पडलेला आहे. लाईफस्टाईल म्हणजे टी किंवा चहा किंवा कॉफी याचं जास्त आपण जर कन्झम्पशन केलं, कॅफिनेटेड ड्रिंक्स जसं कोका कोला झालं, थम्सअप झालं, एक्सेट्रा एक्सेट्रा हे घेतले, मद्यपदार्थ घेतले, तर याच्यामुळे याचे लक्षणं फार जास्त वाढतात. किंवा ज्या पेशंट्समध्ये पहिले हे लक्षणं नव्हतेही ती लक्षणं दिसून येतात. तर म्हणून लाईफस्टाईल ही खूप इम्पॉर्टंट आहे ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडरच्या पॅथोफिजिओलॉजीमध्ये, किंवा त्याच्या ते का होते हा जो प्रश्न आहे त्याच्याकरता हा एक प्रश्न आहे की हा एक उत्तर आहे की लाईफस्टाईल आपल्याला थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आरोग्य शुश्रूषा व्यावसायिक OAB म्हणजे ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडरचं निदान नेमकं कसं करतात? आता जेव्हा लक्षणं होतात तर हे जे पेशंट्स आहेत, हे जे रुग्ण आहेत, हे नॉर्मली युरोलॉजिस्टकडे येतात किंवा गायनिकॉलॉजिस्टकडे जातात. जर स्त्रिया असल्या तर पहिली व्हिजिट त्यांची युरोलॉजिस्ट किंवा गायनिकॉलॉजिस्टकडे असते. तर युरोलॉजीचे मध्ये एक स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे ट्रीटमेंट आणि निदानचा या पर्टिक्युलर पेशंट्सचा. जेव्हा कोणताही रुग्ण आमच्याकडे येतो तर सगळ्यात पहिले आपण जे बघतो ते डिटेल हिस्ट्री टेकिंग आपण करतो, ती त्यांची लक्षणं कशी आहेत, काय आहेत, मग त्यांना प्रिव्हियस काही ऑपरेशन झालेलं आहे का, त्यांना डायबिटीस आहे का, त्यांना बाकीचे काही न्यूरोलॉजिकल इश्यूज आहेत का, ही पूर्ण एक डिटेल हिस्ट्री असते जी खूप मदत करते निदान करण्यासुद्धा आणि ट्रीटमेंट करण्यासुद्धा. त्याच्यानंतर एक आपण बेसिक इन्व्हेस्टिगेशन करायच्या आधी क्लिनिकल एक्झॅमिनेशन करतो. क्लिनिकल एक्झॅमिनेशनमध्ये आपण न्यूरोलॉजिकल काही साईन्स आहे का हे बघतो, पेशंटचं खूप वजन जास्त आहे का, सेंट्रिपिटल ओबेसिटी आहे का, त्यांना डायबिटीसचे काही लक्षणं म्हणजे काही काही लक्षणं शरीरावर दिसतात हे पण आपण बघतो. जर पुरुष असला रुग्ण तर आपण बघतो की जे पिनाईल एरिया आहे त्याच्यात काही अबनॉर्मॅलिटी आहे का, प्रिप्यूज आहे का, बंद आहे का, मोगळ म्हणजे जे मूत्रमार्ग ते बरोबर आहेत की नाही. स्त्रियांमध्ये आपण बघतो की मेनोपॉजल काही चेंजेस आलेले आहेत का, हे सगळं डिटेल एक एक्झॅमिनेशन पार्ट आहे. हे झाल्यावर आपलं एक क्लिनिकल डायग्नॉसिस असतं, तर ते डायग्नॉसिस मग शेवटी असते की ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर. समजा त्याला पेशंटला डायबिटीस होतं, आपण लिहितो त्याच्यात की विथ डायबिटीस मेलायटस,
एक्सेट्रा एक्सेट्रा असं आपण एक क्लिनिकल डायग्नोसिस बनवतो. मग आपण याच्यावर काही तपासण्या करतो. आता तपासण्यामध्ये बेसिक तपास आपण करतो, ब्लडचे तपास झालं, सी बी सी झालं, नंतर क्रिएटिनिन आपल्याला सांगतं की किडनी फंक्शन कसं आहे, शुगर किती आहे, एच बी एवन सीमध्ये मागच्या आपल्या 9 दिवसांचं ब्लड शुगर कंट्रोल करतं आपल्याला. तर हे बेसिक टेस्ट असतात ब्लडच्या. युरिनमध्ये इन्फेक्शन आहे का, त्याच्यासाठी युरिन कल्चर सेन्सिटिव्हिटी आणि युरिन रुटीन मायक्रोस्कोपी, एवढ्या टेस्ट पहिल्या चाचणीत करण्यात येतात. दुसरी गोष्ट एक इम्पॉर्टंट असते की बरेचदा ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडरचे सिमटम घेऊन स्टोनचे पेशंटसुद्धा येऊ शकतात. तर आपण एक सोनोग्राफी करतो, त्याच्यात युरिनरी स्टोन आहे का, पर्टिक्युलरली जर युरेटर जे आहे जी नळी लघवी किडनीपासून ब्लॅडरला घेऊन येते, त्याच्यात जर स्टोन किंवा ब्लॅडरमध्ये स्टोन असला तरी ते ओ ए बीचे लक्षणं त्या पेशंटमध्ये दिसून येऊ शकतात. तर सोनोग्राफीत आपल्याला हे कळते की ब्लॅडर नॉर्मल आहे का, कुठे काही स्टोन आहे का, किडनीज बरोबर आहे का. युरिन पास केल्यानंतर लघवी किती मागे राहते, पहिले किती होती, फुल ब्लॅडर जेव्हा पेशंटला वाटते की मला खूप स्ट्रॉंग डिझायर आहे बाथरूममध्ये जायची, तेव्हा सोनोग्राफीत ब्लॅडरमध्ये किती युरिन होती, आणि एकदा पेशंट वॉशरूमला जाऊन आला की किती युरिन मागे राहिली, किती लघवी मागे राहिली, ही मोजण्यात येते. यांनी आपल्याला आयडिया येते की नेक्स्ट ट्रीटमेंट काय करावी. तर एकदम बेसिक एक आहे, मॅक्सिमम पेशंट्स पहिल्या व्हिजिटमध्येच डायग्नोसिस होऊन त्यांची ट्रीटमेंट आपण सुरू करू शकतो. अतिसक्रिय मूत्राशय अर्थात ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर याबद्दल डॉक्टर भोले आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन करतायत. पण इथे वेळ झाली एका ब्रेकची, ब्रेकनंतर आपण परत भेटूयात. ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर भोले आपल्याला मार्गदर्शन करतायत ते म्हणजे ओ ए बी अर्थात ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर ही समस्या नेमकी काय आहे, लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावर उपचार काय केले पाहिजेत याबद्दल. डॉक्टर, ओ ए बी साठी म्हणजेच ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडरसाठीचे उपचार पर्याय नेमके कोणकोणते आहेत? ओ ए बी साठी बरेच उपचार आहेत, पण जेव्हा रुग्ण येतो तर सगळ्यात पहिले आम्ही त्याला इव्हॅल्युएट केल्यानंतर, डायग्नोसिस केल्यानंतर, क्लिनिकल हिस्ट्री घेतल्यानंतर एक लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगतो. नॉर्मली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि जी औषधं आहेत ओ ए बीची ही घेतल्याने खूप चांगलं ओ ए बीची जे लक्षणं आहेत ते कंट्रोल होतात, पेशंट खूप कम्फर्टेबल होतात. तर सगळ्यात पहिले लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपण पेशंटला सांगतो. त्याच्यात आपण काय सांगतो की बेसिकली पाणी एकदम जास्त न पिणे, नंतर जेवढं पाणी लागते तेवढं तर प्यायलाच पाहिजे, पण अतिशोक्ती न करणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर चहा, कॉफी, एरेनेटेड ड्रिंक्स, मद्यपान हे थोडं पेशंटला थोडं अवॉइड करायला लागतं. आणि जर खूप सवय असेल तर आपण पेशंटला सांगतो की तुम्ही जर दिवसातून 4 कॉफी पिता किंवा चहा पिता तर ॲटलिस्ट ते कमी करून 1 करा, म्हणजे त्याच्यामुळे सिमटम्स कमी होतात. काही काही पेशंट रुग्ण एकदम टिपिकली सांगतात की एक पर्टिक्युलर गोष्ट त्यांनी जर कन्झ्युम केली किंवा खाल्ली तर त्यांना त्रास होतो, तर अशा गोष्टी ओळखून त्या अवॉइड करणे. दुसरी गोष्ट मिठाची मात्रा जी असते जेवणात ती थोडी कमी करणे. काही रुग्णांचं वजन जास्त असतं तर ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडर वजन जास्त असलं तरी हे लक्षणं जास्त वर्सन होतात, तर वेट कंट्रोल करणे, रेग्युलर एक्सरसाइज करणे, बॅलन्स डाएट घेणे हे एक लाईफस्टाईल प्रोटोकॉल आहे, हा पेशंटला आपण समजावून सांगतो. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट जी असते ती असते ज्याला म्हणतात ब्लॅडर रिट्रेनिंग. आता समजा एक रुग्ण आहे, तो एक समजा एक खूप हाय कंपनीमध्ये खूप हाय उंच पदवीला सीईओ लेवलला किंवा एक्झिक्युटिव्ह लेवलला आहे, आता त्या लक्षणांमुळे त्या पेशंटची प्रोफेशनल हे कॅबिलिटी खूप कमी होते. पण जर समजा तो घरी आहे तर आपण त्याला सांगतो की जेव्हा समजा 15-20 मिनिटांनी जर तुम्हाला युरिन करायची एक अर्ज होते, एक इच्छा होते, तर ती जेणेकरून जितकं पॉसिबल असेल आपल्याला समोर ढकलायची त्याला ट्रेनिंग देतो आपण. की समजा आता 15 मिनिटच्या ऐवजी तुम्ही घड्याळ लावून समजा 5 मिनिट अजून डिले करा. आता घरी आहे, समजा थोडं युरिन लीक झाली तर वी कॅन मॅनेज इट. तर असं करून करून आपण ड्युरेशन बिटवीन 2 व्हॉइड्स 2 वेळा जाण्याची जे ड्युरेशन आहे ते हळूहळू वाढवतो. याला ब्लॅडर ट्रेनिंग म्हणतात, रिट्रेनिंग म्हणतात. दुसरी एक अजून एक गोष्ट आहे की आपण एक वॉर्डिंग डायरी पण ठेवायला सांगतो. म्हणजे आपल्याला एक पेशंट जेव्हा नेक्स्ट व्हिजिटमध्ये येतो आपल्याला कळते की फ्रिक्वेन्सी जी ड्युरिंग द डे होती ती कमी झाली का, व्हॉइडेड व्हॉल्यूम जो होता जी युरिन कंट्रोल ते स्टोअर करू शकत होते ते वाढते का. ते वॉर्डिंग डायरी ऑल्सो इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ट्रेनिंग ऑफ ट्रीटमेंट. एक अजून एक पद्धती आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे पर्टिक्युलरली स्त्रियांमध्ये सुद्धा, की ज्या पेशंट्सला सिव्हिअर ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडरचे सिमटम्स असतात है ना, तर त्या पेशंटला आपण पेल्विक फ्लोअर मसल ट्रेनिंग किंवा किगल एक्सरसाइज सांगतो. किगल एक्सरसाइज म्हणजे काय, किगल हा एक मनुष्य होता ज्याने हे एक्सरसाइज पॉप्युलराइज केलं.
पेल्विक डायफ्राम, पेल्विक मस्क्युलेचर जे असते, जेणेकरून की समजा लघवीचा आणि लॅटरिनचा जो मार्ग आहे त्याच्यामधले जी मसल मांसपेशी असतात त्या वीक होतात ओव्हर पिरियड ऑफ एज, मिनोपॉज, डायबिटीस किंवा लठ्ठपणा, स्थूलताने ते लूज होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की हे सिम्पटम्स वाढतात. याच्यात इनकॉन्टिनन्स पण होतो, कधी कधी स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्स नावाची एक गोष्ट असते, ती तुम्हाला मी सांगू इच्छितो की समजा एक स्त्री आहे तर तिला खोकला आला तर पटकन युरिन निघून जाते, जोरात हसली तर युरिन निघून जाते, भारी गोष्ट उचलली तर, दिस इज कॉल्ड स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्स. हे डिफरंट आहे आणि जे आपण ओरॅक्टिव्ह ब्लॅडरच्या गोष्टी करतो अर्जी इनकॉन्टिनन्स हे थोडं डिफरंट आहे. याच्यात जेव्हा स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्समध्ये जेव्हा ॲबडॉमिनल प्रेशर वाढते तेव्हा युरिन अशी लीक होऊन जाते. तर हे जे पेल्विक फ्लोर मसल ट्रेनिंग आहे यांनी दोन्ही प्रकारचे जे लक्षण आहेत ते कमी होतात आणि त्याच्यामुळे ही लॉंग टर्म काइंड ऑफ यु नो कमिटमेंट आहे पेशंटची की लॉंग टर्म जर तुम्ही हा व्यायाम कराल तर याच्या मांसपेशीतलं जे स्ट्रेंथ आहे, जे मजबूती आहे ती वाढेल, ती स्थूलता कमी होईल आणि त्याच्यामुळे हे सिम्पटम्स कमी होतील. बरेचदा एक क्लिक मनोवर नावाची एक गोष्ट असते जी आपण पेशंटला शिकवतो, तर तिथले एरिया कॉन्ट्रॅक्ट करणं कसं करायचं ते ॲक्च्युली शिकवायला लागतं पेशंटला आणि ते शिकवलं तर त्यांनी रॅपिडली जर ते कॉन्ट्रॅक्ट केलं तर समजा एखाद्या एखादी समजा स्त्री बसमध्ये ट्रॅव्हल करते आणि तिला एकदम सडनली वॉशरूममध्ये जायची एक अर्ज आली, तर जर तिने ते कॉन्ट्रॅक्शन केले तर ती अर्ज तिला एक 15-20 मिनटं अर्धा तास पुढे ढकलता येते. तर पेल्विक फ्लोर मसल ट्रेनिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आता ह्या गोष्टी तर करायच्याच आहे पण सोबत आपल्याला पेशंटला औषधं पण चालू करावं लागतं. आता औषधं खूप चांगल्या प्रकारचे मेडिसिन्स अवेलेबल आहेत ज्याचे मिनिमल साईड इफेक्ट्स आहेत, तर त्याच्यामुळे एकदम इमिडिएटली इट्स लाईक मॅजिक पिल जे म्हणतो ना आपण जादूची पुडी, त्या इमिजिएटली घेतल्याबरोबर पेशंटला फरक जाणवतो. दे आर व्हेरी हॅपी विथ द मेडिकेशन. आता काही काही साईड इफेक्ट्स असतात पण ते साईड इफेक्ट्स पूर्वीच्या मनाने आता जे औषधं आहेत ते जास्त ॲडव्हान्स्ड आहेत आणि ते त्याचे साईड इफेक्ट्स कमी असतात. तरी बऱ्याच लोकांना आम्ही सांगतो की काही तुम्हाला एक ड्राय माउथ होऊ शकतं, डोळे थोडे ड्राय होऊ शकतात, कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, तर ह्या गोष्टी थोड्याशा तुम्ही म्हणजे पेशंटला सांगून ठेवायला लागतात आम्हाला, म्हणजे त्यांना नाही तर भीती वाटते की मी औषध घेणं सुरू केलं आणि माझा घसा ड्राय होतो. तर ह्या गोष्टी ह्या साईड इफेक्ट्स आहेत पण ते इझिली मॅनेज करता येतात आणि एखाद्या औषधाने जर असे साईड इफेक्ट होत असले तर आपण ते औषध चेंज करू शकतो, दुसरं औषध देऊ शकतो. तर आपण एक लिस्ट सांगतो पेशंटला की या औषधाने असे असे अपाय किंवा साईड इफेक्ट्स होऊ शकतात, असे झाले तर आपण औषध बदलू शकतो. डॉक्टर, एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे ओएबीची म्हणजे ओव्हर ॲक्टिव्ह ब्लॅडरची लक्षणं कमी होण्यासाठी काय काय नेमकं केलं पाहिजे? सगळ्यात पहिले तर ओएबीची लक्षणं असल्यानंतर एक युरोलॉजिस्टला भेटायला हवं, म्हणजे ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. संक्षिप्तात सांगतो, ओएबीचे जर लक्षणं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, वजन कमी करणे, मद्यपान एक्सेट्रा एक्सेट्रा ह्या गोष्टी टाळणे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे पेल्विक फ्लोअर मसल ट्रेनिंग किंवा कीगल एक्सरसाइजेस जे असतात, जसं आपण ओटीपोट्याचं जे मास पेल्विक मस्क्युलेचरबद्दल बोललो आपण, ते रेग्युलरली करणे, औषधं रेग्युलरली घेणे, डॉक्टरांना रेग्युलर फॉलोअप देणे. आणि जर अशा केसेस असतील की ज्या औषधाने डिफिकल्टीने कंट्रोल होत असतील तर तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील, ऑप्शन्स देतील, सर्जिकल किंवा मिनिमली इन्वेझिव्ह ज्या एंडोस्कोपिक किंवा ज्या दुर्बीण होणाऱ्या पद्धती असतात त्यांनी ऑपरेशनसुद्धा करता येतात. तर मी हेच म्हणतो की जर तुम्हाला लक्षणे असतील तर तुम्ही येऊन तुमच्या डॉक्टरांना भेटा, ओएबीबद्दल विचारा. रात्री जर तुम्हाला उठायला लागत आहे तर हे लॉंग टर्म करता चांगलं नाही, याच्याकरता याचे तुमच्या या पर्टिक्युलर ओएबीमुळे तुम्हाला जीवाचा धोका नसला तरी याचे जे लॉंग टर्म होणारे साईड इफेक्ट्स आहे हे वाईट आहे. तर म्हणून तुमचा सल्ला घ्या डॉक्टरांचा, औषधं बरोबर घ्या, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स करा, रेग्युलर एक्सरसाइज करा, संतुलित आहार घ्या, म्हणजे हे लक्षणं एकदम कमी होतील आणि तुम्ही एक चांगलं सक्सेसफुल आणि हॅपी असं जीवन तुम्ही व्यतीत करू शकाल. डॉक्टर, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि टॉक टाईममध्ये या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही खूप चांगले मुद्दे मांडलेत, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. यानंतर टॉक टाईममध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह.